क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये सब क्वेश्चन चौथा चालू आहे आपला. पासिंग थ्रू 2,3 अँड परपेंडिक्युलर टू लाईन 3x + 2y - 1 = 0 अँड x - 3y + 2 = 0. आपला हे सब क्वेश्चन चौथा लागलेला आहे. तर इथे मी परपेंडिक्युलर हे जी साईन आहे परपेंडिक्युलर ओके परपेंडिक्युलर मीन्स 90 degree ओके दॅट टाइप परपेंडिक्युलर ओके हे तुम्हाला समजून घ्या. तर आपला काय दिला पाहिजे या जे क्वेश्चन आहे ना या क्वेश्चन मध्ये आपला कोऑर्डिनेट दिला गेलेला ओके आणि आपला दोन लाईन दिल्या गेलेल्या ओके आणि याच्यापासून आपल्याला काय करायचं त्यांचं कंबाईंड इक्वेशन फॉर्म करायचं. आता कसं फॉर्म करणार बरे प्रश्न पडला असेल ना एकदम सोपं आहे काही ताण घ्यायचा नाही. पहा कसं इथं फर्स्ट ऑफ ऑल जे काही दिलं असेल गी म्हणलं ते खाली लिहून घ्यायचा. इथे आपल्याला दिलं आहे कोऑर्डिनेट दिलेलं होतं लिहून घ्यायचं 2,3 = आपण याला काय करूया याला x1 मानूया आणि याला y1 मानूया बरोबर. मग आपल्याला ही एक लाईन दिली गेली आपण याला l1 मानूया = 3x + 2y - 1 = 0 बरोबर ना. मग आता आपण याची काय करूया स्लोप काढूया. मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं स्लोप कसा फाइंड करायचा जर एक जनरल इक्वेशन असेल लाईनचं ax + by + c = 0 तर काय करायचं m - a/b घ्यायचं दॅट टाइप त्याचं कम्पॅरिझन केलं दॅट टाइप मध्ये घालू ना हे इक्वेशन पण सिम्पल आहे. पहा m आता आपण याला काय करू आपण दोन लाईन दिल्या गेले म्हणून याला आपण m1 घेऊया ओके = मायनस ला मायनस इथे a काय येईल 3 येईल बी काय येईल 2 येईल हे आलं आपलं स्लोप. परंतु एक लक्षात ठेवायचं इथेच खूप विद्यार्थी गडबड करतात एकदम सिंपल हा इथे पहा इथे ही जी कंडिशन आहे ना ही आपल्या एक्झाम मध्ये कोणते सॉरी क्वेश्चन मध्ये आपला परपेंडिक्युलर कंडिशन दिली गेली पण हे जे स्लोप निघालं की आज पॅरलल कंडिशन्स आहे. तर आपला पॅरलल टू परपेंडिक्युलर मध्ये आपला कन्वर्ट करावे ते कसं कन्वर्ट करायचं तर हे जे काय असेल ना स्लोप याचा आपला इन्वर्स करायचा आणि साईन चेंज करायचं आहे. आता हे सिंपल आपल्या मराठी भाषेमध्ये खालचं वरी आणि वरचं खाली करून टाकून द्यायचं आणि इथं काय मायनस साईन आहे ना मायनस साईन चेंज करून प्लस करून टाकून द्यायचं म्हणजे मायनस च्या अपोजिट प्लस आणि प्लस असेल तर मायनस. पहा कसे पहा m1' इथे डॅश काय दिले गेले कारण हे जे आहे हे पॅरलल मध्ये आपला परपेंडिक्युलर मध्ये आपण डॅश देऊया = पावर हा जो वर्ग आहे 3 वर घेऊन जायचं आणि सॉरी 3 नाही 2 आहे 2 वर घेऊन जायचं आणि हे 3 खाली आणायचं आणि इथे काय साइन मायनस आहे इथे प्लस होऊन जाईल काय हरकत नाही द्या किंवा न द्या. तर हे काय हे एका लाईनचं आहे. आता पहा दुसऱ्या लाईनचं l2 = पहा इथे काय दिले गेले पहा दुसरी लाईन x - 3y + 2 = 0 दॅट टाइप स्लोप करून टाकून द्यायचा. इथं m2 द्यायचं कारण ही लाईन l2 आहे बरोबर ना = मग स्लोप कसा फाइंड होतो -a/b इथे काय a 1 आहे मायनस ला मायनस द्यायचं इथे ए 1 दिले गेलं आहे इथे किती आहे -3 आहे ओके मग हे मायनस मायनस काय होईल इथं प्लस होऊन जाईल मीन्स काय इथे 1/3 आहे. परंतु हे कोणत्या पॅरल मध्ये आपल्या परपेंडिक्युलर मध्ये काय m2' = बरोबर खालचं वरी काय साईन आणि हे संख्या खालची वरी घ्यायची वरची खाली करून द्यायची 3 वरी घ्या 1 खाली आणा आणि इथं काय साईन प्लस आहे इथे काय देऊन टाकून द्यायची आपण मायनस साईन देऊन टाकून द्यायची. पहा कसं इथं जर आपण एका एक ह्या संख्येने अजून जर कोणत्याही संख्येला भागलं किंवा डिवाईड केलं तर ती संख्या राहते म्हणून इथं काय घ्या आपण = -3 घ्या बरोबर ना कारण एकाने जरी आपण भाग देत तर काय हरकत नाही ओके नाही देत काय हरकत नाही. मग आपण स्लोप परपेंडिक्युलर मध्ये आपण फॉर्म केली हा म्हणजे आपण फाइंड आउट केली हा. तर आता मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं जर एक लाईन असेल आणि त्या लाईनवर आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट आणि जर त्याचा स्लोप दिला असेल तर तो कोणता फॉर्म होतो स्लोप पॉइंट फॉर्म लागू होतो मीन्स y - y1 = m (x - x1). तर आपण तो फॉर्म इथे अप्लाय करूया म्हणजेच कसं पहावर आपला ही एक लाईन दिली गेली आणि आपला हे कोऑर्डिनेट्स दोघांमध्ये कॉमन झालं म्हणजे आपला कोऑर्डिनेट दिला गेलेला आता आणि लाईन पण आहे म्हणजे काय स्लोप पॉइंट फॉर्म लागू होईल मीन्स पहावर कसं y ला y -ला -, y1 ओके y1 = m (x - x1) अँड दुसरी लाईन आहे बघा दुसरी लाईन कसं पाहिजे
सॉरी इथे काय आलं एम वन डॅश आणि इथं एन मध्ये काय आलं वाय मायनस वाय वन इज इक्वल टू इथे सब चेंज होईल एम टू डॅश एन ब्रॅकेट एक्स मायनस एक्स वन त्या टॅप मध्ये. आता पहा इथे वाय ला वाय ठेवायचं मायनस ला मायनस वाय वन काढल्या गेल्या आपल्याला थ्री दिल्या गेलाय इज इक्वल टू एम वन डॅश काय इथं टू बाय थ्री आहे बरोबर हा एन ब्रॅकेट हा एक्स मायनस एक्स वन केले गेले आपला टू दिल्या गेलाय अँड अँड वाय ला वाय मायनस ला मायनस थ्री ला थ्री इज इक्वल टू इथे काय आता इथं स्लोप चेंज होईल काय एम टू डॅशचा स्लोप काय मायनस थ्री मायनस थ्री ला थ्री एक्स मायनस इथे काय दिल्या गेलाय पहा इथे येईल दोन. ओके आपला दोन आता हे भेटलं आता याला काय करायचं हा सॉल्व करून घ्यायचं पुरं. ओके मग इथून काय आपलं दोन लाईन भेटतील मग त्याचं आपण नंतर कंबाईन इक्वेशन काढायचं. ओके थोडी स्टेप खूप लेंथी आहे. ओके बाय तीन याला मल्टिप्लाय करून घ्या इथे काय थ्री वाय थ्री वाय मायनस वाय तीन तर एक नऊ इज इक्वल टू या दोन या पुरे संख्याला करून घ्या टू एक्स मायनस टू एस आर टू एक्स इथे काय येतात मायनस आ मायनस वेग वे दोन्ही चार अँड ला अँड इथे काय पहा वाय मायनस थ्री इज इक्वल टू मायनस थ्री एक्स मायनस मायनस इथे काय प्लस एक तीन दोन्ही सहा. ओके पाहता कसं घ्यायचं हा सो इक्वेशन कसं सॉल्व करायचं पाहता इथं टू एक्स इथे घ्या टू एक्स ला टू एक्स ही जे टोटल टर्म आहे तुम्ही टर्म इकडं आणून घ्या. ओके मग इथे काय पाहिजे टू एक्स ला टू एक्स इथे काय पाहिजे थ्री वाय तिकडे गेले काय मायनस होऊन जाईल ना मायनस थ्री वाय ला थ्री वाय. ओके मग आता इथे काय मायनस फोर आहे तिकडे गेल्या काय होईल प्लस नाईन होऊन जाईल ना इक्वल टू झिरो ला झिरो अँड ला अँड पा ही थ्री एक्स इकडे आणा इथे काय होईल थ्री एक्स ला थ्री एक्स इथे काय मायनस इकडे आला प्लस होईल इथं काय प्लस वाय ला प्लस वाय ऑलरेडी मग इथे काय मायनस थ्री आहे ही संख्या तिकडे गेल्या काय मायनस सहा होऊन जाईल इक्वल टू झिरो झिरो ला झिरो पा टू एक्स ला टू एक्स मायनस थ्री वाय ला मायनस थ्री वाय पा मायनस फोर आणि प्लस नाईन म्हणजे इथं काय आलं बरे हा आता पा इथं येणार आहे याच्यामध्ये प्लस फाईव्ह इक्वल टू झिरो ला झिरो अँड ला अँड. ओके तो थ्री एक्स ला थ्री एक्स प्लस ला प्लस वाय ला वाय पा मायनस थ्री आणि मायनस सिक्स म्हणजेच काय मायनस नाईन इज इक्वल टू झिरो ला झिरो. आता इथे मिळेल का कंबाईन इक्वेशन काढायचं बरोबर ना मग आता सोल्युशन कसं करता येईल जो आपण पहिले सांगितलं होतं मग नंतर मग काय करायचं याला यू मानायचं याला व्ही मानायचं बरोबर ना म्हणून काय इथं यू इन टू व्ही इज इक्वल टू झिरो ला झिरो दॅट टाईप पुढे तर आपल्या दोन लाईन भेटल्या आहेत तर आपण आता पुढे स्टार्ट करूयाचं पा या हे पहिलं आपण ब्रॅकेटमध्ये टाकून द्यायचं टू एक्स मायनस थ्री वाय प्लस फाईव्ह आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय थ्री एक्स इन टू असते थ्री एक्स प्लस वाय मायनस नाईन इक्वल टू झिरोला झिरो पा या टू एक्स ह्या टर्मनं या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचं नंतर मग मायनस न मल्टिप्लाय नंतर प्लस फाय या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं पहा बरं इथे येईल टू एक्स टू एक्स ब्रॅकेट काय थ्री एक्स प्लस वाय मायनस नाईन. ओके मग इथे काय मायनस थ्री वाय ला मायनस थ्री वाय इथे थ्री एक्स प्लस वाय मायनस नाईन पुन्हा इथे काय प्लस फाईव्ह ला प्लस फाईव्ह इथे काय पहा थ्री एक्स प्लस वाय मायनस नाईन इज इक्वल टू झिरो ला झिरो. आता पहा याचे टू एक्स या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या तीन दोन्ही सहा ला सहा एक्स 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 स्क्वेअर प्लस वाय ला वाय टू एक्स वाय मायनस नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा इथे काय एक्सला एक्स हा मायनस थ्री वाय करून घ्या तीन एक तीन तीन सहा तीन त्री एक नऊ नऊला नऊ यायचं इथं मग इथे काय एक्स वायला एक्स वाय हा प्लस मायनस मायनस येईल मग इथे हा प्लस मायनस मायनस. ओके मग तीनला तीन वाय 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 स्क्वेअर. ओके मायनस मायनस प्लस नऊ त्री सत्तावीस सत्तावीस वाय आता प्लस फाईव्ह ह्या पुरं ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचं हा पाच त्री पंधरा मीन्स प्लस पंधरा एक्स प्लसला प्लस फाईव्ह वायला वाय मग प्लस माय इथे पहा
प्लस माइनस माइनस पांच नवे पंचायत ओके आपण खाली आपण समजा विश्लेषण करत जाऊया कसं पहा सिक्स एक्स स्क्वेअर ला सिक्स एक्स स्क्वेअर ओके आता पहा इथे एक्स वायची टर्म तुम्हाला सापडते का बाबा एक्स वायची टर्म आहे पहा इथे नाईन मायनस नाईन एक्स वाय ओके तर पहा आपण एक्स वायला थोडं बाजू कॉमन काढून घेऊया मग इथं काय इथं पहा इथं कोणती भेटले पहिला ऑप्शन प्लस टू आहे आणि इथं काय मायनस नाईन मग इथे याचा आपल्याला काय येईल पहा बरं प्लस टू आणि मायनस नाईन म्हणजे तिथे काय सांगा बरं मायनस सेवन एक्स वायला एक्स वाय मग मायनस थ्री वाय स्क्वेअर मायनस थ्री वाय स्क्वेअर आता पाहायचे एक्स ची कुठे टर्म आहे का बा एक्स ची टर्म पाहिजे एक्स ची टर्म ओके तर इथे काय सांगा मायनस एक्स आपण थोडं कॉमन काढून घ्या मायनस अठरा आणि प्लस पंधरा तिथे काय येईल पहा बरं प्लस मायनस इथं हा आता पहा इथं बेरी वजाबाकी होईल बरोबर ना वजाबाकी म्हणून सांगा जे कोणती मोठ्याचे साईन असेल तिथे साईन लागेल मोठ्या साईन कोणती पाहिजे मायनसला मायनस जर अठरा मधून तुम्ही पंधरा काढले तर उरतात किती तीन तर इथं आपण तीनला तीन लिहूया आणि एक्सला एक्स बरोबर ना मग आता फक्त उरली कोणती वायची टर्म उरली पहा वाय सापडले आपला प्लस सत्तावीस आणि प्लस फाईव्ह किती येईल का बरं प्लसला प्लस इथे काय येईल बा बत्तीस बरोबर ना हा सत्तावीस सत्तावीस आणि पाच किती येतील बत्तीस आणि वायला वाय बत्तीसला बत्तीस आणि वायला वाय आणि जे मायनस पंचेचाळीस आहे हे मायनस पंचेचाळीस ओके हे आलं आपलं रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन ओके इथे लिहायचं खाली दिस इज रिक्वायर्ड रिक्वायर्ड कंबाइंड इक्वेशन ओके